세례자의 दर्शन मांडलोसकर सुद्धा येत आहेत. भावेश नक्कीच मॅनेजमेंट ठरतोय. चांगली खेळी केली. 34 धावाचे 13 चेंडू म्हणजे 34 धावा केल्या. आता सर देते स्वतः अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि गजानन गोले सरांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हे सुद्धा द्यायचे आहेत. गजानन गोले सर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. भावेश ठमकेला आलेले आहेत. चांगला खेळ केल्याबद्दल स्वतः संघ मालक आहेत गजानन गोले सर. नक्कीच खुश असतील. स्वतः सुद्धा खास मुंबईवरनं खास खेळण्यासाठी आलेले आहेत. चला बारेकुर्द संघ आपला एक प्रतिनिधी येऊ द्या. आलेला आलेला ठीक आहे. प्रतिनिधी समोर येत आहे. काही आम्हाला नाव माहीत युट्यूब लावी आहे. कुणी षटकार मारला कुणी चौकार मारला. हरेश सानप स्ट्राईकला असणार. गोलंदाज आहे राज भिरगावले. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला हरेश सानपने. चेंडू हवेमध्ये आहे आणि काय झालं मित्रा अक्षयने काय केलं. मॅच सोडली की काय. कॅच तर सोडलेली आहे. पहिल्याच चेंडूवर बाद झाला असता पण आता झालेला नाही. मात्र एक धाव घेतलेली आहे. काल आपण पाहिलं तर हॅट्रिक झाली होती. कॅचची हॅट्रिक झाली होती. आता मात्र मी बघतो कॅच मात्र सोडलेली आहे. आता स्ट्राईकला येतो म्हणजे पंकज. चांगला चेंडू चांगल्या यॉर्क पद्धतीचा चेंडू. यष्टीरक्षक मात्र आपली कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. त्याला माहिती आहे की आजची मॅच फार महत्वाची आहे. मला वाटतं प्रदीप आहे माधेवडी संघाचा एक चांगला यष्टीरक्षक आहे. सर्वांना माहिती आहे आपल्या कोलाड क्रिकेट असोसिएशन मध्ये सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक आहे राज. कुंडलिकार एवढी कडून गोलंदाजी करतोय. सामना करेल पंकज. पुन्हा एकदा लगातार दुसरा डॉट चेंडू जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही देत नाही. राजना माहिती आहे. पुई संघाचा पंकज मोरे आज खेळतोय. तो म्हणजेच पाले संघाकडून कालभैरव पालेखुर्द संघाकडून खेळतोय. बघूया पुन्हा एकदा राज. पुन्हा एकदा तिसरा चेंडू डॉट होतोय. कॅच होती मित्रा. लगातार 3 चेंडू डॉट केले. तुला नक्कीच सांगेन डॉट चेंडू बद्दल. मागे टपला एसटी रक्षक. मागे टपला एसटी रक्षक. पुढं उभा गोलंदाज. आजूबाजूला क्षेत्ररक्षक. तुला कधीच देणार नाही भाव. तू या साऱ्याने चकवशील तेव्हा तुला मित्रा मिळेल धाव. प्रदीप तोडकर चांगली एसटी रक्षक करतोय. बघे पुन्हा एकदा राज. आता मात्र पाहिलं बघितलं सरकारचा पुरेपूर फायदा करते. चेंडू मात्र जातोय लॉंगच्या दिशेने. चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता मात्र चौकार काही रोखू शकत नाही. 4 धावीने धावसंख्या मात्र वाढतोय 5. म्हणजे हरेश सरांवर थोडासा प्रेशर आला होता.
कारण की चार चेंडूमध्ये धावा आल्या नव्हत्या, पण पंकजने पाहिलं बघितलं, पाचव्या चेंडूवर चौकार मारला, शेवटच्या चेंडूवर षटकार मारला, बघा दोन चेंडूमध्ये पूर्णपणे कमबॅक केला, धावसंख्या झाल्या 11 धावा, पहिले षटक क्रमांक पहिले समाप्त झालेलं आहे, पूर्णपणे समाचार घेतला राज विरगावलेचा षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी। पुन्हा एकदा मला वाटतं कुई संघाचा अक्षय पाटकर येते, येरसन खाम संघाचा, मला वाटतं आमचे सर अभिजित सर बसले त्यांच्याच संघातला खेळाडू आहे अक्षय पाटकर। 11 धावा आलेल्या आहेत, पाहायचं आहे, फार महत्वाची मॅच असणार आहे अर्णा इलन फुगाव संघासाठी, दोन्ही संघासाठी फार महत्वाची मॅच आहे, कारण की एक एक मॅच फार महत्वाची आहे, जरी आपण काल जिंकला असला तरी दुसरी मॅच जिंकणं फार गरजेचे असणार, पण अर्णा इलेवन साठी थोडासा एक ॲडव्हान्टेज असणार आहे की आपण जिंकणं फार गरजेचं असणार। बघूया संबेनकडून गोलंदाजी अक्षय पाटकर, थोडासा फुलटात मध्ये चेंडू होता, थोडीशी बॅटने काढा घेतली, चेंडू जातो फाईन लेग क्षेत्रामध्ये जातो, एक धाव केली पूर्ण केली जाते, दुसरी धाव सुद्धा सहज पूर्ण करत आहेत हरेश सरब आणि पंकज मोरे। अक्षय पाटकर गोलंदाज, पहिल्याच चेंडूवर दोन धाव आलेले आहेत, धावसंख्या 13, क्रिकेटमध्ये सर्वात अशुभ अंक असेल ना तो 13, 13 धावा झालेल्या आहेत। आणि आता मात्र बोल त्रिपालाचे झालेलं आहे, पण मी कालपासून बघतोय हरेश सर फलंदाजी करताना थोडासा झुंज देतोय, आता गोलंदाजीमध्ये आपण पाहिलात काल त्याने एक चांगली गोलंदाजी केली होती, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येते, तिसरे संघाचा हिरा ऋतिक निवाते येते, आता मात्र ऋतिकची जिम्मेदारी फार महत्वाची असणार आहे। पंकज मोरे आहे सलामीला आलेला, आपण आज बघितलं निखिल सानप अनुपस्थित नसल्यामुळे पंकज मोरे आला आज स्ट्राईकला, पण चांगली फलंदाजी करतोय। पुई गावचा सितारा, अक्षय पाटकर सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय, पहिल्या चेंडूवर दोन धाव आले, त्या दुसऱ्या चेंडूवर लगेच त्रिपालाजीत करतोय हरेश सरबला, तिसरा चेंडू बघा कुठल्या प्रकारचा असणार ऋतिकसाठी, आणि ऋतिकने पाहिलं बघितलं चेंडू आहे हवेमध्ये, चेंडू जातोय सीमापार, लॉंगांच्या वरून षटकार मारला आणि तिथे स्वतः राज बिरगावले होता, तो पण तिसरे गावाचा, दोघं सोबत जेव्हा संघासोबत खेळतात सलामीला येतात, आता मात्र अपोजिट संघासोबत आहे, केपीएलची स्पर्धा मोठी स्पर्धा, चांगला प्लॅटफॉर्म आहे तुमच्यासाठी। पुन्हा एकदा अक्षय पाटकर षटपट मध्ये चेंडू होता, पाहिला बघितलं सहजरित्या सन्मान दिला, क्षेत्ररक्षण चांगलं करतोय, एकाच धावावर समाधान मानावं लागणार आहे, एक एक धाव फार महत्वाची असणार आहे, धाव संख्या मात्र वाढते 1-20। अजून दोन चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे चार चेंडू मध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात अक्षयने, अजून दोन चेंडू शिल्लक असणार आहे त्या सर्कलचे, कारण 2-5 षटकाचे सामने असल्यामुळे, दोन षटक आहेत ना ते पॉवर प्लेची षटक आहेत, ते फार महत्वाचे आहेत, पाहायचं आहे 20 धावा आलेले आहेत फलकावर लागलेले आहेत, आमचे सर सांगतायत प्रदीप एसटी रक्षक आहे, आता मात्र नक्कीच थोडीशी दिशाहीन गोलंदाजी होते, खराब थोडस मैदान मध्ये आपल्याला पाहायला मिळते, सर सांगतायत आम्हाला आमच्याकडे हात वरून सांगतायत की यस व्हाईटच्या स्वरूपात एक धाव आणि बाईटच्या स्वरूपात एक धाव, म्हणजे असे एकूण 2 धाव आलेले आहेत, म्हणजे धावसंख्या 2 ने वाढले, धावसंख्या होते 22। धावा फलकावर लागले आहेत, षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आलेला आहे तो अक्षय, ऋतिक निवाद्याने षटकार मारला तरी कुठेतरी तो खचल्यासारखा वाटतो, परंतु कमबॅक करण्यामध्ये त्याच्यामध्ये ताकद आहे। ओके अक्षय,
आता मात्र नक्कीच चांगला चेंडू गुडलेन स्पॉट सोडून थोडासा चेंडूने उचली घेतली, कुठल्याच प्रकारची धाव नाही. आणि यष्टी रक्षक बघा किती चपलायचं खरोखर. अजून एक चेंडू आहे, असाच यष्टी रक्षक होता तो म्हणजे पिंगल सहीचा मी आवर्जून नाव घेईन, विनोद बामणे सर्वोत्कृष्ट यष्टी रक्षक होता. आता आपल्यामध्ये नाही आहे. शेवटचा चेंडू अक्षय पाटकरचा, शेवटचा चेंडू फार महत्वाचा असणार आहे कारण 22 धावा खर्च केल्यात आतापर्यंत, 2 षटकामध्ये 1 चेंडू बाकी आहे. बघूया आता धावा किती मारणार शेवटच्या चेंडूवर. फुलटात पद्धतीचा चेंडू होता, पाहिलं बघितलं शेवटच्या चेंडूवर, मात्र चेंडू जातोय सीमापार चौकार. सव्वीस धावा झालेल्या आहेत, म्हणजे 13 सरासरी राखलेली आहे. म्हणजे शेवटचा चेंडू फार महत्वाचा, शेवटच्या चेंडूवर चौकार आलेला आहे आणि धावा झाल्या 26. म्हणजे पहिल्या षटक जे हाताळलं होतं राज बिरगालोने त्याच्यामध्ये 11 धावा खर्च केल्या, आणि आता जर आपण पाहिलं तर अक्षय पेटकरी 15 धावा खर्च केला. म्हणजे 2 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या 26 झालेला आहे. हरेश सनप बॅक टू पॅवेलियन गेलेला आहे, एक सफलता प्राप्त करून दिली होती, परंतु एक चांगली रणनीती आहे कारण त्यांना माहिती आहे अजून 3 षटके न बाकी आहेत. 2 घातक फलंदाज पंकज मोरे षटकार चौकाराच्या सहाय्याने खेळते, ऋतिक निवाते सुद्धा षटकार चौकाराच्या सहाय्याने खेळते. म्हणजे एक चांगला कॉम्बिनेशन दोघांमध्ये पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारचं दडपण नाही, घाई नाही करत, त्यांना माहिती एक शांत पद्धतीने खेळी केली पाहिजे कारण का त्याचा आयकॉन ॲज अ आयकॉन असेल. आणि कर्णधार हरेशनं बाद झाल्यानंतर सूत्र त्यांच्याकडे घेतलेले आहे त्या ऋतिक निवातेनी. चला फास्ट घ्यायचं आहे कर्णधार, नाही तर अन्यथा आपलं काल किती गडबड झाली तो आपल्याला माहिती आहे. प्लीज सहकार्य करायचं आहे. रोहा तालुका महिला अध्यक्ष मॅडमच्या प्रीतमताई पाटील आलेले, त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आणि स्थानपन्न व्हायचं आहे. रोहा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रीतमताई पाटील आलेले आहेत, त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. पुन्हा एकदा राज बिरगावले षटक क्रमांक 3 पाहिलं बघितलं. पूर्ण एकदा चांगलं गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं, डायरेक्ट हिट झालेलं नाही रनआउटच्या स्वरूपात झाला असता नसता जर, तर परंतु एक काही धाव रोखू शकत नाही. एक धावने धावसंख्या वाढते 27, 27 लॉस ऑफ 1 विकेट्स काल बरो पाले खुर्द. थर्ड ओव्हर नाव प्रोग्रेस. राज बिरगावले गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. 27 धावा झालेल्या आहेत, 27 ऑन द बोर्ड. ऋतिक निवाते राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा प्रीतमताई पाटील आले, त्यांचं आमच्या या कोलाट क्रिकेट असोसिएशनकडून हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतो की व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आणि मी विनंती करतो अभिजित खांडेकर सरांना आणि विनय खितलकर सरांना की मॅडमचा आमच्या वेळात वेळ करून त्यांचा सत्कार सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. प्रीतमताई पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष रोहा तालुका. मात्र मैदानामध्ये बाद ऋतिक ते बाद झाला ना तेव्हा राजने काय केलं, त्याच्या पाटणीवर थाप मारली कारण खरोखर चांगली गोष्ट आहे कारण त्याचाच खेळाडू त्यांच्याच गावातला आहे कारण चांगली खेळी केलेली आहे, सन्मान दिला त्याला खरोखर. मात्र मैदानामध्ये पाहूया 28 धावा झालेले आहेत, 3 षटक चालू आहे. राज बिरगावले षटक क्रमांक 3 टाकतोय. आता नवीन आलेला फलंदाज हेमंत होगाडे, 4 चेंडू अजून येणं बाकी असणार आहे. नक्कीच चांगली धावगती आहे पण पाहायचं आहे. राज बिरगावले मात्र चांगली गोलंदाजी करतोय. खराब चेंडू आहे, चेंडू पाहिला बघितलं आणि बाद. खराब चेंडूचा फायदा घेता उचलता आला नाही. सुरगावला तिथे मला वाटतं झेल टिपलेला त्यांनी
असं वाटलं होतं चेंडू एकदम काऊकॉर्न एरियामध्ये सर्वात जास्त बाउंड्री लांब आहे ना तो एरिया आहे तिकडे चेंडू गेला. तर आपण म्हणतो डीप मिडल विकेटच्या इकडे जर चेंडू आला असता तर षटकार गेला असता. असताना असा जर तर खेळायचं आम्ही बोलून काय होत नाही. मात्र हेमंत उगाडे बाद होतोय. काल त्यांनी एक एक अष्टपैलू खेळाडू आहे. काल गोलंदाजी करताना अक्षरशः त्याला झुंजावं लागलं. धावसंख्या मात्र स्थिर 28. होता पण त्याने आज सामना जिंकला. भावेश टमकेने चांगली खेळी गेली. असं तुम्हाला कसं तरी करावं लागेल जेव्हा फलंदाजी मध्ये तुम्ही येईल तेव्हा. मात्र आता मात्र फलंदाजी जी चालू आहे ती कुणाची चालू आहे तर पालेखुर्द संघाची. चांगली फलंदाजी करतोय संदेश आणि पंकज. जोरदार अपील बाद. धन्यवाद डीजे. एकटीच धावा झालेले आहेत आणि मला वाटतं निखिल सणाम आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. कारण तिसरं षटक चालू आहे. अजून दोन षटक येणं बाकी आहेत. चार फलंदाज बाद झालेले 31 धावा झालेल्या आहेत. दोन षटकामध्ये आपण पाहिलं तर दोन षटकामध्ये 26 धावा आल्या होत्या. मात्र तिसरं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा राजने आपल्या हातात चेंडू घेतला. पहिल्या षटकामध्ये राजने 11 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय. निखिल ऑन द स्ट्राईकला असणार आहे. राज बिरगावरीच्या हातात चेंडू असणार आहे. 31 ऑन द बोर्ड. पहिल्या भागातला सन्मान दिला निखिल सणामला माहिती आहे. आणि डायरेक्ट हिट बाद. मात्र स्थिर. तुम्हाला सांगतो आपल्या इंटरनॅशनल लेवल मध्ये सर्वात जास्त रनआउट कुणी केले असतील ना तर आपला इंडिया संघाचा रवींद्र जडेजा. 100 पास केलेले त्यांनी. 100 वरती जवळजवळ 106 रनआउट केले त्यांनी. चांगलं क्षेत्ररक्षण करणं फार गरजेचं असणार आहे. ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. 3 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 31 धावा. निखिल सणामने बरोबर केला का शेवटचा चेंडू होता. शेवटचा चेंडूवर सन्मान दिल्यानंतर ते 2 षटकं होते असं पण एक धाव काढण्याचा प्रयत्न केला. चांगली क्षेत्ररक्षण करते आपल्या गोलंदाजी करून पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करणं आपल्याला कमी पाहायला मिळतात. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 5 धावा खर्च केलेले आहेत राज बिरगवले यांनी. म्हणजे 2 षटक त्याने आतापर्यंत हाताळली. पहिलं षटक टाकलं त्याच्यामध्ये 11 धावा दिल्या होत्या आणि नंतर तिसरं षटक टाकण्यासाठी आला तिथं 5 धावा खर्च केला. म्हणजे 2 षटकामध्ये तर आपण पाहिलं तर 16 धावा त्यांनी खर्च केला. चांगली गोलंदाजी केली. आता मात्र निर्णायक षटक असणार 2 षटकं. कारण त्यांना माहिती आहे काल आपला पराभव झाला होता. आज विजय संपादन करावा लागेल. शंकर भाई फायटर्स आणि श्री गणेश किल्ला
दोन्ही संघांना विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी पॅवेलियनकडे यायचं आहे. दोन्ही संघ आहेत शंकरभाई फायटर संघ. पहिलाच काल सामना झाला होता, 77 धावा झाल्या होत्या. मी स्वतः सांगतो, मी स्वतः माईकवर होतो, मला असं वाटलं 77 म्हणजे बरेच धावा झाल्या, परंतु ना पराभव पत्करवाला प्रेम कदमनी त्यांनी निराशा केली, पण असो कालचा दिवस गेलेला आहे. आणि दुसरं सांगतात श्री गणेश किल्ला संघ सुद्धा पराजय झालेला आहे. म्हणजे दोन्ही संघ काल पराभव झाले असले तरी दोघांमधला आता कुठला तरी संघ विजय होणार आहे, म्हणजे गोल्डन चान्स असणार दोन्ही संघासाठी. आता नवीन गोलंदाज येते षटक क्रमांक 14 टाकण्यासाठी, सुयोग बिरगावले. तिसरे संघाचा सुयोग बिरगावले, म्हणजे तिसरे संघाचे खेळाडू आपण पाहिलेत तर आता बघितलं तिथं राज बिरगावले दिसते, ऋतिक निवाते मागाशी आला होता, सुयोग बिरगावले दिसतोय. थोडं फास्ट घ्यायचंय, वारंवार तेथे शब्द बोलायला लावू नका, कारण की युट्यूब लाईव्ह आहे मित्रांनो. एकतीस धावा झालेल्या आहेत, 12 चेंडूचा खेळ अजून शिल्लक शेष आहे, पाहायचं आहे 12 चेंडू मध्ये किती धावा उभ्या करणार श्री कालभैरव पालेखुर्द संघ. प्रमोद शेठ मस्कर मालक आहेत स्वतः अर्ण इलम पुगाव संघाचे. जोरदार अपील केलेलं आहे दक्ष पंत सर आहेत, अपील मात्र फेटाळून लावलेलं आहेत, बाईच्या स्वरूपात मात्र एक धाव मिळते. धाव संख्या होते 32. रिक्षा आप्य संघटनेचे अध्यक्ष योगेश सानप यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. संभेगावचे कॉलर अपेर संघटनेचे अध्यक्ष योगेश सानप मैदानाच्या आतमध्ये जाऊ बघूया. सुयोग बिरगावले, अरे बाद विकेट. पाच षटकाचे सामने आहेत मित्रांनो, भागीदारी करणं फार गरजेचं आहे, कारण आपण पहिला बघितला तर हरे सनफ स्वस्त्यात बाद झाल्यानंतर ऋतिक निवाते आणि पंकज मोरेने एक चांगली भागीदारी केली, त्याच्यामुळे संघापर्यंत 2 षटकामध्ये 26 धावा त्यांनी कुठल्या होत्या. आता मात्र राज बिरगावले तिसरं षटक टाकलं, पूर्णपणे एक कमबॅक केलं. आता षटक क्रमांक 14 टाकण्यासाठी आला तो म्हणजे सुयोग बिरगावले, तो सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. तुषार वालेकर आलेला आहे, बाईचा आहे खरोखर, एक एक धाव धावा येत नाही त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे. बाईच्या स्वरूपात सर सांगते एक धाव, 33 धावा झालेले, षटक क्रमांक 14 चालू झालेलं आहे. 3 चेंडू झालेले, 6 फलंदाज बाद झालेले आहेत. म्हणजे काल जे संघ हरले होते आज ते विजय संपादन करत आहेत. मला वाटतंय पेरणा हॉटेल सुद्धा काल पराभव झाला होता, आज तो सकाळी विजय झालेला आहे. एकदा पूर्ण केली, दुसरी धावचा प्रयत्न करतायत, दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतोय. 2 धावाने धावसंख्या मात्र वाढते, धावसंख्या होते 35. चांगली गोलंदाजी करतायत, 35 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 14 चालू आहे कालभैरव पालेखुर्द संघ. जोरदार अपील, प्रत्येक चेंडूवर अपील करतोय प्रदीप तोडकर. थोडासा प्रेशर देतोय, कारण का कसं असतं विकेट कीपर आहे ना, विकेट कीपर फार महत्वाचा. विकेट कीपर बद्दल मी सांगतो, जेव्हा आपला महेंद्र सिंह धोनी विकेट कीपर झाला ना तेव्हा आपला इंडियाचा संघ बघ असा, कारण विकेट कीपर आहे ना सर्वात जास्त चेंडू जातात ना ते विकेट कीपरकडे जातात, आणि विकेट कीपर असा आहे ते गोलंदाजाच्या संपर्कात जास्त असतो. त्याच्यामध्ये ज्या संघाचा विकेट कीपर चांगला असेल ना त्याचा नक्कीच एक ॲडव्हान्टेज असतो. आज बघतो तर आर्या इलेव्हन संघाचा आपला क्वालिटी क्रिकेट असोसिएशनचा सर्वोत्कृष्ट विकेट कीपर आज त्यांच्यामध्ये खेळतोय. बघा क्षेत्ररक्षण बघा, चेंडू जवळजवळ व्हाईट सर सांगतायत
प्लस बाईच्या स्वरूपात एक धाव. म्हणजे आता जर आपण बघितलं तर दुसरा इष्टरक्षक असताना तर नक्कीच मी तर म्हणते बाईच्या स्वरूपात चार धाव आल्या असत्या, कारण का त्यांनी बघितलं धावसंख्या 37 झालेली आहे. शेवटचा चेंडू फार महत्वाचा असणार आहे, 37 धावा झालेल्या आहेत. बिरगवले मात्र नक्कीच तिसऱ्या गावाचं नाव काढताय मैदानात. पाहायचं आहे शेवटचा चेंडू कसा असणार. शेवटचा चेंडूवर मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कॅच मात्र तिथे सुटलेले. राज बिरगावलेने कॅच सोडले, राज बिरगावलेला माझ्या मला वाटत काय बघतोय. कॅच मात्र हातात मिळत नाही. काल त्यांनी रोहन सानपची कॅच सोडली होती आणि त्याला हार पत्करावी लागली होती. टीम मीटिंग नो टीम मीटिंग. चला शंकर भाई फायटर संघ आलेला आहे. मी विनंती करतो श्री गणेश किल्ला संघ ओंकार सानव आपण यायचं आहे, टॉस करून जायचं आहे. काल आपण दोन्ही संघांनी पराभव पत्करावा लागला, परंतु आपल्या दोन मॅचेस आहेत, त्याच्यासाठी ही फार महत्वाची मॅच आहे. कारण ही मॅच जिंकल्यानंतर तुम्हाला तिसऱ्या मॅचला अवलंबून राहावं लागणार आहे. रनरेट फार महत्वाचा असणार आहे. मी वारंवार सांगतोय किती फरकाने हरलो किती जिंकलो हे फार महत्वाचं असणार आहे. 38 धावा झालेल्या आहेत, त्याला वेळ लावायचा नाही. चला सरांनी पण वॉर्निंग दिलेली आहे, अन्यथा तुमच्या दोन धावा पॅनल्टी मिळेल. लोटणकर बंधूला माहिती आहे. दिनेश लोटणकर आहे गोलंदाज. रोहित मोरे माधिवडी संघाचा. सर सांगतात जमिनीपासून समांतर हात करतात. या सीरीज अवांतर स्वरूपात एक धाव मिळते. धाव संख्या होते 39 धावा झालेले आहेत. पुन्हा एकदा आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. झेल हवेमध्ये मात होतोय फलंदाज. कुठल्याही प्रकारची चुकी का नाही कमांड लिजे. वामन पवार आतमध्ये येते मोठे फटके मारण्यामध्ये. माझे स्वतःचा संघ आहे, काल भैरव संघ गावातच आहे तो आणि आज त्यांच्या संघात ना खेळतोय. काल त्यांचा संघ जिंकला होता, दुसरी मॅच चालू आहे, अजून एक त्यांची मॅच असणार आहे. जोरदार अपील केलेलं, मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू जाते. बरेच चेंडू आपल्या डॉट पाहायला मिळाले आहेत या सामन्या दरम्यान. रोहित मोरे चांगली गोलंदाजी करतोय. यष्टीरक्षक सुद्धा महादेवडी संघाचा आहे. नक्कीच त्यांचं कॉम्बिनेशन चांगलं होतंय, कारण एकाच गावाचे असल्यामुळे. पुण्यात भारतात चेंडू कवरच्या ठिकाणी जातोय. एक धाव घेतलेले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करणार. धाडस केलेलं आहे आणि यशस्वी सुद्धा झालेलं आहे. चला श्री गणेश किल्ला संघ आपण यायचं आहे. श्री गणेश किल्ला संघ संघाचा कर्णधार आपण यायचं आहे. शंकर भाई फायटर संघाचा कर्णधार इथं आलेला आहे आणि स्वतः टॉस करतील राष्ट्रवादी महिला अध्यक्षा प्रीतमताई पाटील यांना मी विनंती करेन. चला लवकर यायचं आहे श्री गणेश किल्ला संघ. महत्वाची मॅच असणार दोन्ही संघासाठी, कारण काल दोन्ही संघ पराभव झालेला आहे. आज आपल्याला जिंकायचा असेल तर चांगला प्रयत्न करावे लागेल. वामन स्ट्राईकला, वामनने पाहिलं एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. झेल मात्र पुन्हा एकदा तिथे सुटतोय. दोन धावा मात्र आलेले आहेत, तर दोन धावसंख्या वाढलेली आहे 43.
दोन चेंडू असणारे 43 धावा झाले. बघूया मोठा फटका पाहायला मिळेल का वामन पवाराच्या बॅट मधून, मोठा फटका पाहायला मिळेल का. पुन्हा एकदा चांगली चेंडू आहे, शेवटचा चेंडू असणार 43 धावा झालेले आहेत. खेळ कसा आहे बघा, दोन षटकामध्ये 26 धावा आल्या होत्या, आता जवळजवळ तिसऱ्या षटकात म्हणजे एक चेंडू बाकी आहे पाचव्या षटकातील. चला श्री गणेश किल्ला संघ शेवटच्या चेंडूवर पाहायला बघितलं, चेंडू जातोय तिथे आढळला जाते, दोन धाव पूर्ण केले आहेत आणि दोन धावेवर समाधान मानावं लागले. दोन धावे धावसंख्या मात्र वाढते, धावसंख्या होते 45 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 43 धावांचं लक्ष. चला श्री गणेश किल्ला संघ, आपल्याला नियम आहे, नियमावली बरीच आहे की एकदा इनिंग झाली पूर्वरात झालेलं आहे, इनिंग झालेली आहे का, त्याच्यामुळं आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. आपला अपोजिट संघ शंकरभाई फायटर संघ हा आलेला आहे, त्याचा कर्णधार विवेकबाई स्वतः आलेला इथे. श्री गणेश किल्ला संघ ओंकार राणे आपण सुद्धा यायचा आणि टॉस मी विनंती करेन. ओंकार राणे सुद्धा आलेला आहे, मी सॉरी ओंकार सानप म्हणजे आमचे बंधू रोहन सानप यांचे बंधू ओंकार सानप. चला लगेच यायचं लवकर, कारण का इनिंग झालेली आहे तर लगेच आपण यायचं आहे. ओमकार सानप बंटी सानप चला मैदान आपण पॅनलकडे यायचं आहे टॉस खेळण्यासाठी टॉसच्या बॉसमध्ये. चला मी विनंती करतो आमच्या राष्ट्रवादी महिला अध्यक्ष रवा तालुका प्रीतमताई पाटील मॅडम यांना विनंती करतो की टॉस खेळण्यासाठी आपण जायचं आहे. महत्वाचा टॉस असणार आहे दोन्ही संघासाठी. विवेकबाई आहे तिथे आणि समोर बघितलं तर ओमकार सानप आहे. कालचा जो सामना झाला दोन्ही संघ पराभव झाले असले तरी कालचा दिवस आज संपलेला आहे, आजचा दिवस नवीन आलेला आहे, नवीन त्यांना सुरुवात करावी लागेल. महत्वाचा टॉस असणार आहे शंकरभाई फायटर पाले संघ आणि श्री गणेश किल्ला. चला चेडू देते ना शंकरभाई फायटर संघ टॉस विन झालेला आहे विवेकबाई. विजयासाठी 43 धावांचं लक्ष आहे पाहायचं आहे. विजयासाठी 43 धावांचं लक्ष आहे. सलामीची जोडी मैदानात येते आपण पाहतो तर राज बिरगावले आणि राज बिरगावले आणि सुयोग असे सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. विजयासाठी 43 धावांचं लक्ष आहे. पाच षटकामध्ये 43 धावा करायच्या आहेत पाहायचं आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला माहिती आहे की धावा थोडेसे कमी झाल्या आहेत, पण काय होऊ शकतं जर त्याला खेळाचा भाग आहे, कारण की आपण पाहिलात तर हरेश सनप सारखा ज्यांच्याकडे गोलंदाज आहे, ऋतिक निवाते असेल. शंकरभाई फायटर संघ टॉस जिंकलेला आहे. स्ट्राईकला राज गोलंदाज हरेश सनप. विजयासाठी 43 धावाचं लक्ष असणार आहे. एक पहिलं षटक फार महत्वाचं असणार आहे, निर्णायक षटक, कारण का हरेश सनपचं षटक आहे ते. कारण काल आपण बघितलं हरेश सनपने पहिल्या षटकामध्ये दोनच धावा दिल्या होत्या, दोन षटकं हाताळली होती, चार पाच ते धावा दिल्या होत्या. आता मात्र कुठल्या प्रकारची गोलंदाजी करणार समोरचा फलंदाज, मात्र राज बिरगावले सुद्धा एक मोठा फटका मारणार माहीत आहे, त्याला सुद्धा माहिती आहे की 43 धावा तर माफक लक्ष आहे. कारण आज काल आपला अर्ना इलेव्हन संघ पुगाव संघ
पराभव झाला होता, आज विजयाची संधी त्यांच्या दारात आलेली आहे. स्वतः युट्यूब लाईव्ह मधून त्यांचे मालक प्रमोद शेठ मस्कर मॅच पाहताय. चला मॅच मध्ये सुरुवात होते. हरेश सनमच्या हातात चेंडू आहे, बल्ला कुणाच्या हातात तर राज. पहिला चेंडू पाहिला बघितलं सहजरित्या आपण पाहिलं तर जमिनीला गुदगुदल्या करत चेंडू जातोय. तिथे थोडस गाचाल फंबल होतं क्षेत्ररक्षण, असं चालणार नाही मला वाटतं. हेमंत होगडे वाटत कालपासून त्याचा दिवस नाही, आज सुद्धा आपण पाहिलं फलंदाजीला आला बाद झाला. एक चांगला अष्टपैल खेळाडू आहे आंबेवडी संघाचा, नक्कीच गोलंदाजी करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. पण नंतर पहिल्याच चेंडूवर दोन धावा आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. पुन्हा एकदा हरेश पाहिलं, पुन्हा एकदा चेंडू जात आहे फाईन लेगच्या दिशेने चौकार. दुसऱ्या चेंडूवर चौकार मारतोय राजबीर गोल, इरादे स्पष्ट करतोय. पुन्हा एकदा हरेश एक वेगळ्या पद्धतीने पुन्हा एकदा लेग साईडला शॉट मारण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्याला माझ्या हरेश सनम थोडा कट्टर टाईप गोलंदाज आहे. पूर्णपणे रणनीती आखलेली आहे त्याच्यावर कुठल्या प्रकारची गोलंदाजी करायची, फलंदाजी करायची, ते करताना आपण बघितलं. पहिल्या चेंडूवर दोन धावा आल्या होत्या, दुसऱ्या चेंडूवर चौकार आला होता, तिसऱ्याला आपण बघतो एक धाव आलेले आहेत, सात धावा झालेले आहेत तीन चेंडूमध्ये. आता मात्र चोगने मात्र पाहिलं बघितलं आणि षटकार. तेरा धावा झालेले आहेत, षटक क्रमांक पहिलं चालू आहे, तेरा धावा झाले. चांगली फलंदाजी करते सुयोग, सुयोगने इरादे स्पष्ट केलेले आहेत. पुन्हा एकदा वाईट चेंडू जातोय, धाव संख्या एकने वाढते, धाव संख्या होते 14. विजयासाठी 46 धावांचं लक्ष आहे. पहिलं षटक चालू आहे, पॉवर प्ले षटक आहे, 14 धावा आलेले आहेत, फलकावर लागलेले आहेत. पुन्हा एकदा फुलटामध्ये चेंडू, पूर्णपणे सर्कलचा पुरेपूर फायदा घेतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय चौकार. पहिलं चालू आहे, पॉवर प्ले षटक, पूर्णपणे सुयोगने इरादे स्पष्ट केले त्याचे. 18 सुयोगचं किती लक्ष आहे बघा. पुन्हा एकदा फोटा फटका मारलाय, चेंडू जातोय तिथे, हेमंत उघडे. आता मात्र त्यांनी चांगले क्षेत्ररक्षण केलेले आहेत. दोन धावाने धाव संख्या वाढते 20. नथुराम कदम आपण जर कुठे असाल तर पेंडलकडे यायचे, पेवरिनकडे यायचे. नथुराम कदम 20 धावा आलेले आहेत, 26 धावेची गरज असणार आहे. 24 चेंडू आणि 26 धावा. निशान कदम, नथुराम कदम म्हणजे चिरंजीव निशान कदम. आपण कुठे असाल तर याचा पॅनलकडे. लॉर्ड्स बद्दल सांगतो की नव्या नायटल संघ मागाशी हा पराभव झाला होता, एक संघ त्यांनी विजय झालेला आहे. त्यांची शेवटची मॅच आहे ना ते उद्या असणार आहे, म्हणजे चिरंजीव भिंगची मॅच उद्या असणार आहे, तिसरी शेवटची मॅच. आणि कुणाबरोबर असणार आहे ती पण सांगतो की समोरचा संघ फिल्डिंग करतोय, क्षेत्ररक्षण करतोय, म्हणजे काल भरप पाले संघासोबत असणार आहे. म्हणजे त्या लॉटचा पेंडिंग आपल्याला उद्याच पाहायला मिळेल, कुठला संघ वरती जाईल तो. मात्र मैदानाच्या आतमध्ये बघूया काय घडते. 20 धावा पहिल्या षटकामध्ये आलेले, षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आलेले आहेत ऋतिक निवाते. समोर आहे राज बिरगावले. राजने पाहिले आणि सहजरित्या चेंडू जातोय षटकार.
षटकार निशाण करतो आपण, आता निशाण करतो. सहा आणि धाव संख्या वाढली, धाव संख्या होते 26. राज बिरगावने पहिला जे पूर्णपणे पुन्हा हेमंत होगाडे आहे तिथे आता मात्र झेलबाद होतोय. ऋतिक निवाते 26 धावा झालेल्या आहेत, अजून 20 धावा करायच्या आहेत. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. रोहित मोरे आलेला आहे वन डाऊन साठी. चांगला खेळाडू माधेवडी संघाचा ऑलराऊंडर खेळाडू, सॉरी गोलंदाज तुषार आहे. एक धाव गेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दोन धावा. धाव संख्या झालेली 28. 28 धावा झालेल्या आहेत, 18 धावा अजून करायचे आहेत. जर विजय संपादन करायचं असेल, आपण काल बघितलं ते जे संघ हरलेत आज ते विजय संघ आपण पाहतले. दोन संघ म्हणजे पेरणा इलेव्हन धाटव, पेरणा इलेव्हन वरसगाव संघ, नंतर आपण बघितला ओई इलेव्हन संघ, आणि आपण आता बघतोय तरी विजयच्या जवळजवळ आहे, परंतु अजून वेळ गेलेली नाही. काल भर पाले संघासमोर अजून बरेच धावा आहेत, 18 धावायची गरज असणार आहे. वामन मात्र घाबरत आहे, कारण का त्याला वाटलं, मला वाटलं डायरेक्ट हिट केला असता तरी चालला असता. 29 धावा झालेल्या आहेत. उद्या सुद्धा एक मोठी मॅच असणार आहे, कारण की नव्या नायट्रस संघ मगाशी पराभव झाला होता, त्यांची उद्या मॅच असणार आहे. ती काल भैरव पाले संघासोबत असणार आहे. शेवटचे दोन चेंडू बाकी आहेत, 29 धावा झालेले आहेत. राज बिरगाव बाद झाल्यानंतर एक धाव काही रोखू शकत नाही. एक धावाने धावसंख्या होती, धावसंख्या होती 30. 19 चेंडू आणि 16 धावा. पुण्यात मोठा फटका मारलेला पायाचा आहे, चेंडू मात्र लगातार हेमंत होगाकडे येते. चांगलं क्षेत्ररक्षण करतय. दोन धावे, धावसंख्या मात्र वाढते, धावसंख्या होते 32. म्हणजे 18 चेंडू आणि 14 धावा. षटक क्रमांक तिसरे टाकण्यासाठी पायाचा कोण येतोय. हरीश सारा मला वाटतं येतील, कारण पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या होत्या आणि फलंदाजीमध्ये सुद्धा त्यांना काही करता आलं नाही. त्याच्यामुळे आता षटक क्रमांक तिसरं एक चांगलं षटक त्याने टाकण्याचा प्रयत्न करणार, परंतु धावा आपण पाहिला तर 18 चेंडू आणि 14 धावा. चेंडू आणि 14 धावा. चला फास्ट घ्यायचा, जास्त वेळ लावायचा नाही, वेळेला फार महत्व आहे. दिवस दुसरा आहे, उद्या मेगा फायनल असणार आहे, संडे नक्कीच प्रेक्षकांची गर्दी असणार आहे, कारण हा चषक आहे तो कोटला संघ मालकाच्या घरी जाणार हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगले चषक आहे, बरीच बक्षीस आहे, एलईडी टीव्ही असेल, मोठमोठी बक्षीस आहेत, केपील स्पर्धा, मोठी स्पर्धा, कोलाट प्रीमियर लीग. हरीश सरफ पहिला चेंडू डॉट जातोय, कुठल्या प्रकारची धाव नाही विजयासाठी. आता मात्र समीकरण बदललं, चेंडू मात्र राहतात ते 17, धाव आहेत ते 14. 17 चेंडू आणि 14 धावा.
केपीएल ची मोठी स्पर्धा आहे, लगातार दुसरा चेंडू डॉट जातोय, 14 धावाची गरज आहे, 16 चेंडू आणि 14 धावा, 14 धावा 16 चेंडू, मगाशी पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या होत्या, परंतु फलंदाज तसा राज बिरगवले एक चतुर फलंदाज होता, पुन्हा त्या चेंडू हवेमध्ये पायाचा झेल होतो का, झेल नाही होत, मात्र तिथे मात्र काय घडतंय, दोन धावांनी तिसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे, म्हणजे तीन धावीने धावसंख्या मात्र वाढलेली, म्हणजे दोन जे चेंडू डॉट आले होते त्याचे कुठेतरी भर काढलेले आहेत, कसर काढून काढलेले आहे, कारण की तीन धावांनी धावसंख्या मात्र वाढते, धावसंख्या होते 35, 15 चेंडू आणि 11 धावीची गरज असणार आहे, 15 चेंडू 11 धावा, चेंडू हवेमध्ये आहे, झेल आपण पाहिला तर बॉलर आणि किपरच्या मधी झेल पडतोय, थोडासा दोघांचा जजमेंट चुकलेला आहे, आता धाव मात्र एक मिळालेली आहे संघासाठी, नक्कीच अर्णा इलेवन फुगाव संघासाठी, 36 धावा झालेले आहेत, 10 धावा करायचे आहेत, चेंडू मात्र येते 14 चेंडू मध्ये 10 धावाची गरज असणार आहे अर्णा इलेवन फुगाव संघ, वन बाउन्स सरांनी दिलेला आहे, कारण की बरेच नियम आहेत, सहा चेंडू मध्ये एखादा आपण बाउन्स टाकू शकतो, तो बाउन्स हरी सर टाकलेला आणि यशस्वी सुद्धा झालेला आहे, अरे बाउन्स टाकताना कसं असतं माहितीये काय, तर जास्त बाउन्स पडला तर डोक्याच्या वरून गेला तर नो सुद्धा धावू शकतो, रिक्स असते ती रिक्स घेतली पण त्यात यशस्वी झाला पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर, थोडस कचाल क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा दोन धावा, धावसंख्या झाल्या 38, तसेच शंकर भाई इथे आलेले आहेत, त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे, कारण की त्यांची मॅच आहे आता, काल त्यांचा पहिलाच सामना झाला होता, एक सुरुवातच केपीलने केली होती 77 धावांनी, परंतु पराभव झाला असो, परंतु आजचा दिवस मात्र नवीन आहे, श्री गणेश किल्ला आणि शंकर भाई फायटर असा सामना होणार आहे, ड्रिंक ब्रिंक झालेला आहे, रखरखत ऊन आहे, तोपर्यंत जाऊया आपण मधुर गाणं ऐकण्यासाठी डीजे मास्टर, आता मात्र गोलंदाज आला तर म्हणजे ऋतिक निवाते, 12 चेंडू आणि 8 धावीची गरज असणार आहे, चला सामना चालू करून घ्यायचा आहे, आज एक मॅच आपली एक्स्ट्रा आहे सर्वांना माहिती आहे, रोहित मनेने मारलेला फटका पायाचा आहे, तिथे हरेश सरा मात्र गचाल क्षेत्ररक्षण करतोय, चेंडू मात्र जातोय चौकार, चार धावीची गरज असणार आहे,
रोहितने मारलेला विजयी फटका, विजय होतोय तो म्हणजे आर्णा इलेव्हन पुगाव संघ। त्याला ऍडव्हान्टेज, एक ऍडव्हान्टेज होणार आहे।